राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरेच निशाणा साधत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं, तर भाजप सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी नमूद केलं. आपणही शेतकऱ्यांचीच मुलं असल्याचंही त्यांनी भाषणात सांगितलं. एनडीए सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सारे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आल्यानंतर राज्याच्या सरकारनं निर्णय केला की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता आणि विशेषतः तो शेतकरी जो अडचणीत आहे, जो शेतकरी ओव्हरड्यू झालाय, जो शेतकरी थकीत आहे, जो पुन्हा कर्ज मिळवू शकत नाही, त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या सरकारनं या संदर्भातला निर्णय केला आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील महाराष्ट्रातल्या सरकारनं केला. काही लोकांना केवळ शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत तरी किमान राजकारण करू नका. राज्य सरकारने दारं खुली ठेवली आहेत. शेतकऱ्यांचे नेते आमच्याशी चर्चा करायला तयार असतील त्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.